नमस्कार। हिंदू सक्सेशन ऍक्ट अर्थात हिंदू उत्तराधिकार अधिनियम यामध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या सुधारणांच्या अनुषंगाने मुलांप्रमाणेच मुलींना सुद्धा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान अविभाजित हक्क आणि हिस्सा प्राप्त झालेला आहे। या कायदेशीर सुधारणांचा अनेक मुलींना फायदा झाला। अनेक मुलींना त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क आणि हिस्सा किंवा क्षेत्रफळ प्राप्त झालं। मात्र काही वेळेला असं होतं की ज्या मुलीला वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क किंवा हिस्सा मिळालेला आहे तिचं लग्नच झालं नाही, किंवा लग्न झालं तर त्यांना मूलबाळ न झाल्याने त्यांचा वंशज वाढला नाही आणि त्या मुलीचं कालांतराने निधन झालं। नुसतं निधनच नाही झालं तर निधनापूर्वी तिने मृत्यूपत्र किंवा तिच्या मालमत्तेचं काय करावं काय व्हावं यासंबंधी कोणतीही तजवीजसुद्धा करून ठेवलेली नाही। असं जर प्रकरण उद्भवलं तर वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्या मुलीला जो हक्क किंवा हिस्सा प्राप्त झालेला आहे त्याचं पुढे काय होतं हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो। आणि माझ्या अनुभवानुसार सर्वसामान्य माणसं तर सोडाच, पण बहुतांश वकिलांना सुद्धा या बाबतीत आवश्यक ती माहिती नाही आहे। आता अशी शक्यता उद्भवू शकते हे लक्षात घेऊन हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये स्वतंत्र कायदेशीर तरतूद करण्यात आलेली आहे। ती तरतूदच आता आपण वाचूया। ती तरतूद असं म्हणते, द प्रॉपर्टी ऑफ अ फिमेल हिंदू डाईंग इंटेस्टेड शाल डिव्हॉल्व अकॉर्डिंग टू द रूल्स सेट आउट इन सेक्शन 16। आणि मग त्याच्यात खाली त्यांनी सगळं दिलेलं आहे, हे आहे सबसेक्शन 1। आणि सबसेक्शन 2 असं म्हणतं की नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1, एनी प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय अ फिमेल हिंदू फ्रॉम हर फादर ऑर मदर शाल डिव्हॉल्व कॉमा इन द अब्सेन्स ऑफ एनी सन ऑर डॉटर ऑफ द डिसीज्ड इन्क्लुडिंग द चिल्ड्रन ऑफ एनी प्री डिसीज सन ऑर डॉटर नॉट अपॉन द अदर हेअर्स रेफर्ड इन सबसेक्शन 1 इन द ऑर्डर स्पेसिफाईड देअर इन बट अपॉन द हेअर्स ऑफ द फादर। म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीला वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क प्राप्त होतो त्या हक्कानुसार तिला स्वतंत्र क्षेत्र किंवा हिस्सा मिळतो आणि त्या मुलीचा पुढे वंश वाढत नाही, म्हणजे तिला मुलं नातवंड होत नाही। नुसतं एवढंच नाही तर मरणापूर्वी म्हणजे निधनापूर्वी तिने मृत्यूपत्रसुद्धा जर केलेलं नसेल तर तिचा जो हक्क किंवा हिस्सा आहे तो बाकी कुठल्याही वारसांना न मिळता तिच्या वडिलांचे बाकीचे जे वारस आहेत त्यांना मिळेल। आता उदाहरणाने जर समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीला 3 वारस किंवा 3 मुलं आहेत, त्यातली एक मुलगी आहे आणि त्या मुलीला साहजिकपणे 1/3 हक्क आणि हिस्सा मिळेल आणि हा जो 1/3 हक्क किंवा हिस्सा आहे त्याचं आपल्यानंतर काय व्हावं या संदर्भात तिने मृत्यूपत्र किंवा तत्सम तजवीजसुद्धा केली नाही, तिचं लग्नसुद्धा झालं नाही म्हणा किंवा तिचा वंश पुढे वाढला नाही आणि तिचं निधन झालं, तर तिचा जो 1/3 हिस्सा आहे तो तिच्या वडिलांच्या वारसांना म्हणजे तिची उरलेली जी 2 भावंडं आहेत त्यांना तो समप्रमाणात विभागला जाईल। म्हणजे आधी जे 1/3 होतं त्यातला 1/3 ज्या मुलीचं अशा प्रकारे निधन झालं तिचा हक्क समप्रमाणात या दोघांना मिळाला, त्यामुळे त्यांच्या हक्काचं जो मर्यादा होती ती आता 50% आणि 50% अशी होईल। म्हणजे 1/3, 1/3, 1/3 यातला 1/3 उरलेल्या दोघांमध्ये समप्रमाणात वाटला गेला आणि त्यांची जी काही शेअरिंग होती रेशो होता तो निम्मा निम्मा किंवा समसमान असा झाला। यात पुढे अजून एक तरतूद आहे, साधारण त्याच स्वरूपाची आहे। एनी प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय अ फिमेल हिंदू फ्रॉम हर हजबंड ऑर फादर इन लॉ शाल डिव्हॉल्व इन अब्सेन्स ऑफ सन ऑर डॉटर ऑफ द डिसीज्ड इन्क्लुडिंग द चिल्ड्रन ऑफ अ प्री डिसीज सन ऑर डॉटर नॉट अपॉन द अदर हेअर्स रेफर्ड टू इन सबसेक्शन 1
बट अपॉन द हेअर्स ऑफ द हजबंड. म्हणजे ज्या महिलेला सासऱ्याकडनं किंवा पतीकडनं वडिलोपार्जित मालमत्ता प्राप्त झालेली आहे आणि तिचं वरच्या उदाहरणाप्रमाणे म्हणजे मृत्यूपत्र न करता आणि मुलंबाळ नसताना जर निधन होत असेल तर तिचा जो हक्क किंवा हिस्सा आहे तो बाकी कुठल्याही वारसांना न मिळता तिच्या नवऱ्याचे जे वारस असतील त्यांना मिळेल. आता साहजिकपणे नवऱ्याला आणि हिला मूलबाळ नसेल तरच ही कायदेशीर तरतूद येईल. साहजिकपणे त्यांना वर्ग एकचा वारस जर कोण असेल तर ते फक्त त्यांची आई असू शकते म्हणजे नवऱ्याची आई. आणि क्लास वन वारस जर नसेल, वर्ग एकचा वारस जर नसेल, तर मग वर्ग दोनच्या इतर वारसांना ती मालमत्ता समप्रमाणात मिळेल. आता अशी उदाहरणं किंवा अशा कायदेशीर तरतुदी ह्या आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे तर जेव्हा आपल्या मालमत्तेमध्ये वाटप करायचं असतं किंवा वाटपावरनं वाद निर्माण होतात तेव्हा एखाद्या घराण्यातल्या मुलींना मुलांना किंवा जे कोणी वर्ग एकचे वारस आहेत त्यांना नक्की त्यांचा हक्क किंवा हिस्सा किती हे आपल्याला वंशावळीवरनं काढता येतंच. मात्र ज्या मुलीला हक्क किंवा हिस्सा मिळालाय तिचं निधन झालं आणि विशेषतः या परिस्थितीत जर निधन झालं तर तिच्या हक्क आणि हिस्स्याचं काय होतं हे या कायदेशीर तरतुदीच्या अनुषंगाने आपण समजून घेऊ शकतो आणि त्या आधारे आपल्याला जी काही कार्यवाही करायची आहे मग तो वाटपाचा दावा असेल किंवा आपसात समजोत्याने वाटपपत्र असेल ते करता येऊ शकतं. म्हणून वडिलोपार्जित मालमत्ता मिळालेल्या मुलीच्या निधनानंतर तिच्या हक्क किंवा हिश्याचं काय होतं या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आपण कायम लक्षात ठेवायला हवी. धन्यवाद.